नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता बारावीच्या अर्थशास्त्र विषयांच्या अंतर्गत असणारे प्रकरण क्रमांक सहा या या निर्देशांक या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत या प्रकरणातील निर्देशांक संकल्पना निर्देशांकाची वैशिष्ट्ये आणि निर्देशांकाचे प्रकार आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत मी श्रीमती सारिका पवार डी पी भोसले कॉलेज कोरेगाव आपणा सर्वांचे रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन या प्रकल्पांतर्गत स्वागत करते बघा गेल्या वर्षी जर आपण विचार केला तर आपले गेल्या वर्षीचे प्रकरण क्रमांक तीन विभाजन मूल्य हे प्रकरण संख्याशास्त्रीय प्र संख्याशास्त्राशी संबंधित असणारं प्रकरण होतं याच्यामध्ये प्रामुख्याने आपण चतुर्थके दशमके आणि शतमके या, शतम या संख्याशास्त्रीय साधनांचा वापर केलेला होता अर्थशास्त्रातील लोकसंख्या बेकारी दारिद्र्य या संकल्पनांमध्ये जी आकडेवारी गोळा केली जाते या आकडेवारीचे किंवा सामग्रीचे विश्लेषण करताना या विभाजन मूल्यांचा वापर कसा करता येईल हे आपण या प्रकरणातून शिकलो विभाजन मूल्य हा वर्णनात्मक संख्याशास्त्रातील एक भाग होता आता यंदाच्या वर्षीच्या अर्थशास्त्रामध्ये निर्देशांक हा भाग संख्याशास्त्राशी संबंधित असणारा भाग आहे जो आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत बघा मग निर्देशांक म्हणजे काय तर निर्देशांक हे अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधी कालावधीत चलामधील बदल मोजण्यासाठीचे ते एक साधन हो चलांमधील बदल किंवा चलाच्या समुदायामधील बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो त्याचबरोबरीला मूलत किंमत पातळीतील बदल मोजण्यासाठी जे साधन वापरले जाते म्हणजेच एका विशिष्ट कालावधीमध्ये असणारी किंमत पातळी आणि आता सद्यस्थितीमध्ये असणारी किंमत पातळी यांच्यातील तुलना करण्यासाठी किंवा एका विशिष्ट ठिकाणी असणारी किंमत पातळी आणि सद्यस्थितीमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी असणारी किंमत पातळी या दोघांमधली तुलना करण्यासाठी प्रामुख्याने निर्देशांकाचा वापर केला जातो निर्देशांकाद्वारे सापेक्ष बदल मोजले जातात किती प्रमाणामध्ये बदल झालेला आहे याचा विचार निर्देशांक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं जर या निर्देशांकाचा उगम कुठे झाला किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायची झाली तर सतराव्या शतकात एका प्रख्यात इंग्रजी लेखक राईस वॉन हे त्यांच्या जन्मभूमीच्या मागील शतकातील किंमतवाढीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला निर्देशांकाचा वापर करून अभ्यास झाला त्यानंतर सतराशे सातमध्ये विल्यम फ्लू फ्लू फ्लिटवूड यांनी चौदाशे चाळीस ते चौदाशे साठ आणि सोळाशे शहाऐंशी ते सतराशे सहा या कालावधीत गहू ओट्स बीन्स कापड मांस इत्यादी वस्तूंच्या किमतीची तुलना केली होती ही जी तुलना आहे तेच निर्देशांक होत त्याचबरोबरीला फ्रान्समध्ये चार्ल्स डी फेरो डुटो यांनी पंधराशे आठ आणि सतराशे पस्तीस या दोन कालावधींसाठी एक साधा सरासरी निर्देशांक तयार केला आणि समान वस्तूच्या यादीतील खर्चाशी तुलना केली त्यानंतर जी आर कार्ली या इटालियन व्यक्तीने त्यांच्या कामात निर्देशांक प्रथम नोंदवलेला आपल्याला दिसून येतो त्यांनी सतराशे चौसष्टमध्ये सापेक्ष किमतींसाठी साध्या सरासरी पद्धतीने सुधारित रूप वापरल्याचे आपल्याला दिसून येते अशा प्रकारे एकूणच निर्देशांकाचा जर उगम आपण बघितला तर वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी या निर्देशांकाचा वापर करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो मग निर्देशांक म्हणजे नक्की काय आहे हे आता आपण समजून घेऊयात निर्देशांकाच्या व्याख्या बघा आपल्या अभ्यासक्रमामध्ये दोन व्याख्या दिलेल्या आहेत पहिली व्याख्या आहे स्पायगेल यांची व्याख्या याच्यानुसार स्पायगेल यांच्यानुसार भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न व्यवसाय इत्यादींच्या साप सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे संख्य सांख्यिकीय साधन म्हणजेच निर्देशांक होय याच्यानुसार भौगोलिक स्थान म्हणजे दोन देशांमध्ये किंवा दोन ठिकाणांमध्ये उदाहरणार्थ किमतीमध्ये काय बदल आहे हे मोजण्यासाठी किंवा दोन कालावधीमध्ये जसे एकोणीसशे वीस साली असलेल्या किमती आणि दोन हजार वीस साली असलेल्या एखाद्या वस्तूची किंमत मद। यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो त्याचबरोबरीला उत्पन्न व्यवसाय इत्यादींमध्ये झालेले जे सापेक्ष बदल आहेत किती प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत हे देखील निर्देशांकाच्या मार्फत आपल्याला मोजता येऊ शकते असा याचा अर्थ होतो त्याच्यानंतर क्रॉक्स्टन आणि कावडन यांच्या मते निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की ज्याच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदल मापन करता येतात बघा संख्यांची अशी शृंखला आहे म्हणजेच संख्याशास्त्रीय साधन आहे ज्याच्यामध्ये संख्यांचा वापर करून काही निष्कर्ष काढले जातात असं साधन आहे जे काल म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये झालेले बदल आणि स्थान दोन स्थानांमध्ये असणारे बदल यांचे मापन करण्यासाठी वापरले जाते अशा प्रकारे प्रामुख्याने कालावधी आणि स्थान किंवा ठिकाण यांच्यामध्ये विशिष्ट आर्थिक चलांमध्ये किती बदल झालेला आहे हे मोजण्यासाठी याच्यातील सापेक्ष बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो मग निर्देशांकाची वैशिष्ट्ये बघा निर्देशांक हे संख्यिकीय साधन आहे संख्याशास्त्रीय साधन आहे सर्वाधिक वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे त्याच्यानंतर प्रामुख्याने निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे दोन कालावधीमध्ये झालेला किमतीमधला बदल किती टक्के बदल झालेला आहे दोन कालावधीमध्ये लोकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये किती टक्के बदल झालेला आहे किंवा दोन कालावधीमध्ये कृषी उत्पादनामध्ये किती टक्के बदल झालेला आहे हे आपण निर्देशांकाच्या सहाय्याने मोजू शकतो त्याचबरोबरीला विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनाचा उपयोग केला जातो याच्यामध्ये सुद्धा काळ आणि स्थान विचारात घेतलेले आहे दोन कालावधींमध्ये किंवा दोन स्थानांमध्ये विशिष्ट चलांमध्ये किती बदल आहे किती फरक आहे हे मोजण्यासाठी निर्देशांक वापरला जातो जो निर्देशांक एका चलाच्या साह्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक असं म्हटलं जातं उदाहरणार्थ किंमत निर्देशांक याच्यामध्ये फक्त आणि फक्त वस्तूच्या किमतीचा विचार केला जातो त्याला एकीकृत निर्देशांक एकच आर्थिक चल ज्याच्या साह्याने मोजले जाते किंवा एकाच आर्थिक चलामध्ये काय बदल झालेला आहे हे ज्या निर्देशांकाच्या साह्याने मोजले जाते त्याला एकीकृत निर्देशांक असं म्हटलं जातं जो निर्देशांक चलाच्या गटापासून तयार, जातो, <phone printing> जा गटा तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हटले जातात म्हणजेच काही निर्देशांक जे आहेत ते च विशिष्ट आर्थिक चलांच्या गटापासून तयार होतात उदाहरणार्थ मानव विकास निर्देशांक याच्यामध्ये लोकांचे आयुर्मान विचारात घेतले जाते त्याचबरोबरीला लोकांचे दरडोई उत्पन्न विचारात घेतले जाते शिक्षणाचा विचार यामध्ये केला जातो म्हणजेच एकूणच वेगवेगळ्या आर्थिक चलांचा एकत्रित विचार याच्यामध्ये केला जात असल्यामुळे जो चल निर्देशांक चलाच्या गटांपासून तयार होतो त्या निर्देशांकाला संयुक्त निर्देशांक असे म्हटलेले निर्देशांक हे चालू वर्षासाठी तयार केला जातो म्हणजे आता सध्या चालू असलेल्या कालावधीमध्ये आणि याच्या पूर्वी असलेल्या कालावधीमध्ये किती बदल झालेला आहे हे मोजण्यासाठी प्रामुख्याने निर्देशांक तयार केला जातो मूळ वर्षेचा निर्देशांक हा नेहमी शंभर असा गृहित धरला जातो कारण निर्देशांक हे शेकडेवारी किंवा सरासरी काढण्यासाठी वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे आणि म्हणून मूळ वर्षाचा निर्देशांक हा नेहमी शंभर गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे तो मोजला जातो अर्थव्यवस्थेतील कल किंवा बदल प्रामुख्याने निर्देशांक मार्फत मोजले जातात आणि म्हणूनच याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जाते वायुभार मापक ही भूगोलाशी संबंधित असणारी संकल्पना आहे ज्याच्या मार्फत आपण वायूचा दाब मोजतो वायूचा भार मोजतो ते वायुभार मापक अर्थव्यवस्थेचा कल कशाकडे आहे अर्थव्यवस्थेमध्ये जो बदल झालेला आहे तो किती प्रमाणामध्ये झालेला आहे हे, हे मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जात असल्या कारणामुळे यालाच याला, याला अर्थव्यवस्थेतील किंवा आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जाते ही झाली निर्देशांकांची वैशिष्ट्ये आता निर्देशांकाची व्याख्या बघा भौगोलिक स्थान वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन म्हणजे निर्देशांक होय त्याचबरोबरीला क्रॉक्स्टन आणि कावरन यांच्यानुसार निर्देशांक ही संख्यांची अशी श्रृंखला आहे जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलांचे प्रमाण मोजले जाते थोडक्यात बदल मोजणे कल मोजणे अर्थव्यवस्थेमध्ये चलांचा कल कोण काय आहे हे मोजण्यासाठी वापरलं जाणारे संख्याशास्त्रीय साधन म्हणजे काय तर निर्देशांक होय हो हो आता आपण बघणार आहोत निर्देशांकाचे प्रकार बघा निर्देशांकाचा पहिला प्रकार आहे किंमत निर्देशांक हो। दुसरा प्रकार आहे संख्यात्मक निर्देशांक तिसरा प्रकार आहे मूल्य निर्देशांक आणि चौथा प्रकार आहे विशिष्ट हेतू निर्देशांक पहिला प्रकार किंमत निर्देशांक किंमत निर्देशांक हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते ते दोन भिन्न कालावधी दरम्यान किम किमतीच्या पातळीची तुलना करते उदाहरणार्थ समजा दोन हजार दहाच्या किंमतीनुसार गव्हाची किंमत ही दर किलोला पंचेचाळीस रुपये होती आणि दोन हजार पंधराच्या किमतीनुसार गव्हाची किंमत ही दर किलोला पन्नास रुपये एवढी झाली तर हा जो किमतीमध्ये झालेला बदल आहे हा सरासरी किती बदल झालेला आहे हा ह्याचे मापन आपण किंमत निर्देशांकानुसार करू शकतो फक्त आणि फक्त वस्तूच्या किमतीमध्ये झालेले बदल हे किंमत निर्देशांकामार्फत मोजले जाऊ शकतात त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संख्यात्मक निर्देशांक अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमा प्रमाणातील बदल ज्या निर्देशांकामार्फत मोजले जातात त्याला संख्यात्मक निर्देशांक असं म्हटलं जातं यालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असंही म्हटलं जातं बघा कृषी उत्पादनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर दोन हजार दहा साली कृषी उत्पादन किती होतं आणि आता दोन हजार वीस साली कृषी उत्पादन किती आहे या दोन्हीची तुलना करून त्यांची सरासरी काढली असता संख्यात्मक निर्देशांक आपल्याला मिळतो त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे मूल्य निर्देशांक मूल्य निर्देशांक ही संख्यात्मक निर्देशांक आणि किंमत निर्देशांक यांच्यापेक्षा थोडीशी गुंतागुंतीची संकल्पना आहे बघा मूल्य म्हणजे काय याच्यासाठी आपल्याला आधी मूल्य म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे मूल्य म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्याचे परिमाण यांचा गुणाकार होय समजा एका वस्तूच्या एक्स या वस्तूची दोन हजार दहा साली असलेली किंमत चार रुपये आहे आणि पाच एवढ्या नगसंख्यांचं उत्पादन केलं गेलं म्हणजेच त्याचे मूल्य वीस रुपये इतके आहे मूल्य निर्देशांक हा जलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो म्हणजेच त्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचं उत्पादित झालेलं परिमाण यांच्यातून किती किमतीच्या वस्तू निर्माण झालेल्या आहे हे रुपयांच्या स्वरूपात मोजलं जातं आणि या दोन कालावधीमध्ये त्या दोघांमध्ये झालेला जो बदल आहे मूल्यांमध्ये रुपयाच्या स्वरूपात झालेला जो बदल आहे यांची तुलना मूल्य निर्देशांकाच्या मार्फत केली जाते त्याच्यानंतर आहे विशिष्ट हेतु निर्देशांक विशिष्ट हेतु निर्देशांक काही विशिष्ट हेतूने तयार केले जातात काही विशिष्ट हेतूने तयार केले जाणारे निर्देशांक म्हणजेच विशिष्ट हेतु निर्देशांक होय उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक श्रम उत्पादकता निर्देशांक शेअर किमतीचा निर्देशांक होय शेअर किमतीचा निर्देशांक हा प्रामुख्याने शेअर्सच्या किमतींमध्ये किती प्रमाणामध्ये बदल झालेला आहे दोन विशिष्ट कालावधींमध्ये किंवा दोन भिन्न स्थानांमध्ये शेअरच्या किमतीमध्ये झालेला बदल हा सरासरीच्या मार्फत मोजला जातो त्याला शेअर किमतीचा निर्देशांक असं म्हटलं जातं तसंच आयात निर्यात निर्देशांकामध्ये दोन विशिष्ट कालावधींमध्ये आयातीमध्ये झालेला बदल किंवा फरक आणि निर्यातीमध्ये झालेला बदल यांची सरासरी मिळवून आयात निर्यात निर्देशांक काढला जातो अशा पद्धतीने निर्देशांकाचे हे चार प्रकार आपल्याला पाहायला मिळतात भारत सरकारकडून सर्वाधिक व्यापक प्रमाणे वापर वापरण्यात येणारे निर्देशांक म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक घाऊक किंमत निर्देशांक कृषी उत्पादनाचा निर्देशांक औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक सेवा निर्मितीचा निर्देशांक आयात आणि निर्यात निर्देशांक आणि मानवी विकास निर्देशांक होय अशा प्रकारे आज आपण निर्देशांक म्हणजे काय निर्देशांकाचे व्याख्या निर्देशांकाची वैशिष्ट्ये आणि निर्देशांकाचे प्रकार इत्यादींचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद